आई आज काय करते जेवायला आज करती आहे कारल्याची भाजी कारल्याची भाजी अगर छान आहे वेगळ्या स्टफिंगची खाऊन मग आज बनवूयात स्टफ कारली म्हणजेच भरलेली कारली इथे वेगळ्या प्रकारचा मसाला तयार करून ही कारल्याची भाजी मी बनवलेली आहे जी आपण अगदी भातासोबत सुद्धा खाऊ शकतो चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला मसाला भरून केलेली कारली बनवण्याकरता इथे मी पाव किलो कारले घेतलेले आहेत त्याचे साधारण दीड ते दोन इंच एवढे मोठे काप करून घेतलेत आतमधून स्कूप करून याच्यातल्या बिया काढून घेतलेल्या आहेत त्यानंतर याला थोडंसं लिंबू आणि मीठ लावून तीन ते चार तासासाठी झाकून ठेवलं होतं याला छान पाणी सुटलेलं आहे आणि याचा कडूपणा बऱ्यापैकी कमी झालेला आहे पोटॅटो पिलरनी मी कारल्याची वरची बाजूसुद्धा थोडीशी खरवटून घेतली होती त्यामुळे इथे आपण बघू शकतो याला छान पाणी सुटलेलं आहे इथे खाली पाणी दिसतंय आपल्याला इथे मी छोटा कुकर घेतला आहे त्यामध्ये हे कारले ॲड आहे हे बुडतील इतकं यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे आणि आता एक छोटीशी ट्रिक म्हणजे याच्यासोबत आपल्याला थोडीशी चिंच घालायची आहे चिंच घातल्यामुळे कारल्यातला कडूपणा हा बऱ्यापैकी कमी होतो शिट्टी काढून कारले वाफवल्याने हो त्याचे तुकडे होत नाहीत व त्याचा आकार छान तसाच राहतो कारले वाफवून होईपर्यंत इथे एक मसाला तयार करू यासाठी इथे मी दोन टेबल स्पून कारळ घेतली आहे ज्याला खुरासनी असं सुद्धा म्हणलं जातं आता हे मंद आचेवर भाजून घेऊयात गॅस मोठा केला तर हे करपू शकतात आणि त्याला कडूपणा येऊ शकतो बघू शकतो आपण हे झालेलं आहे हे आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात त्याच पॅनमध्ये आता दोन चमचे मोहरी, ती मोहरी ती ले ले आहे तीसुद्धा आपण छान भाजून घेऊया मोहरी भाजून झाली आहे ती काढून घेऊ आणि आपण जिरे भाजून घेऊयात दीड टेबलस्पून जिरे घेतलेले आहेत हे पण छान भाजून घ्यायचे दीड चमचा तीळ घेते ते सुद्धा हलके भाजून घ्यायचे आता यामध्ये पाव चमचा मिरे ॲड करायचे आहेत आणि हा मसाला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचा आहे पाच ते सात मिनिटानंतर इथे आपण बघू शकतो कारले आपले छान शिजलेले आहेत पण यापैकी एकही कारलं मोडलेलं नाही आहे त्याचे तुकडे झालेले नाही आहेत आता मसालाही आपला वाटून तयार आहे दोन टेबलस्पून मसाला मी एका बाउलमध्ये घेतलेला आहे आणि तेवढाच म्हणजे दोन टेबलस्पून शेंगदाण्याचा कूट यामध्ये ॲड करते आहे आता यामध्ये एक टी स्पून हळद एक टेबलस्पून गोडा मसाला आणि एक टीस्पून तिखट घालती आहे आणि लसूण आणि मिरची खलबत्त्यात छान वाटून आपल्याला यामध्ये घालायचं आहे खलबत्ता नसल्यास मिक्सरमध्ये फिरवूनसुद्धा आपण घालू शकतो हे वाटण तयार झाले हे यामध्ये आपण ॲड करू मिक्स करून घेऊया आता यामध्ये अर्धा टीस्पून साखर घालायची आहे मिक्स करून घ्यायचं आहे चवीपुरतं मीठ घालू हा जो मसाला आहे हा थोडासा कोरडा आहे यामध्ये आपण थोडंसं तेल घालू म्हणजे त्याला छान ओलसरपणा येईल यामध्ये शक्यतो पाण्याचा वापर आपल्याला करायचा नाहीये तयार केलेला मसाला आता आपण कारल्यामध्ये व्यवस्थित भरून घेऊयात यामधल्या बिया काढल्यामुळे यामध्ये मसाला अगदी व्यवस्थित स्टफ होतो यासाठी बनवलेला कोरडा मसाला त्याचप्रमाणे स्टफिंगसाठी बनवलेलं हे मिश्रण हे दोन्हीही आपण काचेच्या बरणीत भरून फ्रीजमध्ये स्टोर करू शकतो व आयत्या वेळेला याची भाजी बनवू शकतो कारल्याप्रमाणे इतरही जसं सिमला मिरची आहे किंवा टोमॅटो आहे त्याचं सुद्धा आपल्याला स्टफ करून भाजी बनवता येईल इथे फ्राय पॅनमध्ये मी तेल घातले जेवढं आपण रस्सा भाजीला तेल वापरतो तेवढंच हे तेल घेतलेलं आहे यामध्ये ही कारली आता आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायची आहेत कारली आधीच वाफवलेली असल्यामुळे ती तेल जास्त ओढत नाहीत शिवाय हा जो मसाला आहे हा सुद्धा कोरडा आहे त्याला सुद्धा जास्त तेल लागत नाही ही सर्व बाजूंनी छान भाजून खरपूस झाल्यानंतर याची भाजी अत्यंत सुंदर लागते भाजी आपली बनवून तयार आहे आणि पॅन मध्ये बऱ्यापैकी तेल शिल्लक राहिलेलं आहे म्हणजे ही भाजी खूप कमी तेलामध्ये तयार झालेली आहे चला आता ही भाजी आपण सर्व करूया कारल्याची भाजी आवडत नाही असं जर कोणी असेल तर त्याला ही भाजी अवश्य खाऊ घाला त्याला त्यापुढे ही भाजी नक्कीच आवडायला लागेल कारल्याच्या भाजीचा मसाला जर चवदार असेल तर कारलं कितीही कडू असलं तरी त्याचा कडूपणा अजिबात जाणवत नाही हे या भाजीचं वैशिष्ट्य आहे पोळी भाकरीसोबत कम लागणारी ही भाजी भातासोबत अवश्य ट्राय करा तर असा गरमागरम मोकळा भात घेतलाय त्यावर कारल्याचा काप ठेवलाय त्यावर आहे थोडंसं चिली ऑइल यामधून मसाला बाहेर काढून घ्यायचा असा हा भातामध्ये व्यवस्थित कालवायचा आणि त्यावर मनसोक्त असा ताव मारायचा वा मस्त व्हिडिओ अखेरपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा रुची पालट टेस्टी राईडला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर तेही त्वरित करा पुन्हा भेटूयात लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन पदार्थासह थँक्यू